नमस्कार. आपला दिवस आपले भविष्य मध्ये मी रूपा हुडेकर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज गुरुवार 5 डिसेंबर 2019. आजचा राहू काळ आहे 1:30 PM-3:00 PM. शुभ काळ आहे 6:59 PM-8:22 PM. आणि दुसरा शुभ काळ आहे 2:43 PM-6:00 PM. आजची रास कुंभरास आहे. कुंभरास 1:23 PM आहे. त्यानंतर मीन रास आहे. आजचं नक्षत्र आहे पूर्वाभाद्रपदा. पूर्वाभाद्रपदा हे नक्षत्र 8:07 PM आहे. त्याच्यानंतर उत्तराभाद्रपदा. राशीचक्रातील पहिली रास मेष रास. मेष राशीचा शुभ रंग आहे तांबडा. मेष रास ही अग्नितत्वाची रास आहे. ती चर रास म्हणून पण बघितली जाते व ती पुरुष रास आहे. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. मेष राशीचा दैवत आहे गणपती आणि महालक्ष्मी. आजचा मेष राशीसाठी दिवस हा चांगला आहे. आज ज्या व्यक्ती परदेशासाठी योजना आखत असतील तर त्यांना आज सफलता मिळेल. धार्मिक स्थळी जाण्याचे आज योग आहेत. जुनी येणी जरा रखडतील. आज जर प्रवास करणार असाल तर टाळा किंवा प्रवासात मौल्यवान वस्तू सांभाळा. जोडीदार किंवा भागीदार असेल तर त्यांच्याशी वादविवाद नको. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस फारसा चांगला नाही. राशीचक्रातील दुसरी रास म्हणजे वृषभ रास. वृषभ राशीसाठी शुभ रंग आहे राखाडी. वृषभ रास ही पृथ्वी तत्वाची रास आहे. ती स्थिर रास आहे आणि स्त्री रास आहे. वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. वृषभ राशीचे दैवत महालक्ष्मी आणि दुर्गा माता आहे. आज त्यांच्यासाठी साधारणच दिवस आहे. कामानिमित्त प्रवास घडेल. प्रवासानिमित्त भेटीगाठी घडतील आणि त्यातून फायदाही होईल. जुनी येणी रखडतील. जोडीदाराच्या नावाने जर आज गुंतवणूक करणार असाल तर अतिशय उत्तम. कोर्ट कचेऱ्यात जर केसेस चालू असतील तर त्या लांबणीवर पडतील. तिसरी रास मिथुन रास. मिथुन राशीसाठी शुभ रंग आहे पिवळा. मिथुन रास वायुतत्वाची द्विस्वभावी पुरुष राशी आहे. मिथुन राशीचं दैवत विष्णू आणि विठ्ठल रखुमाई. आज त्यांच्यासाठी शुभ दिवस आहे. जुनी येणी वसूल होतील. कुटुंबासाठी आज वेळ द्यावा लागेल. आज कुटुंबात आनंदी वातावरण राहील. गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस काही फारसा चांगला नाही. प्रवास जर करणार असाल तर त्यांच्यासाठी आज उत्तम दिवस आहे. राशीचक्रातील चौथी रास कर्क रास. कर्क राशीसाठी आज शुभ रंग आहे पिवळा. कर्क रास ही जलतत्वाची रास आहे. चर रास आहे. स्त्री रास आहे. कर्क राशीचं दैवत महादेव आहे. आज त्यांच्यासाठी शुभ दिवस आहे. जर जमीन घर दुकाने यात जर गुंतवणूक करणार असाल तर कर्क राशीसाठी आजचा दिवस अतिशय उत्तम आहे. परदेशासाठी जे व्यक्ती प्रयत्न करत असतील तर त्या व्यक्तींना थोडा विलंब होईल. आज तब्येतीची काळजी घ्या. आज मंदिरे धार्मिक स्थळे येथे जाण्याचा योग येईल. पाचवी रास सिंह रास. शुभ रंग आहे भगवा. अग्नितत्वाची स्थिर रास आहे आणि पुरुष रास आहे. सिंह राशीचा स्वामी रवी आहे. या राशीचं दैवत सूर्य आहे. आजचा त्यांचा दिवस साधारणच आहे. आज गुंतवणूकदारांसाठी दिवस फारसा चांगला नाही. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. आज प्रवासाचे जर बेत आखत असाल तर प्रवास सांभाळून करा. मौल्यवान वस्तू सांभाळा. कुटुंबासाठी आज वेळ आणि पैसे खर्च करावे लागतील. परंतु आज दिवसाचा उत्तरार्ध अतिशय आनंदात जाईल. पुढील रास कन्या रास. कन्या राशीसाठी शुभ रंग आहे हिरवा. कन्या रास पृथ्वी तत्वाची रास आहे. द्विस्वभावी आहे आणि ही स्त्री रास आहे.
कन्या राशीचा राशीस्वामी बुध आहे. कन्या राशीचा दैवत व्यंकटेश आणि विष्णू आहे. आज त्यांच्यासाठी चांगला दिवस आहे. जोडीदार आणि भागीदाराशी मेटेजुलटे घ्या. कुटुंबात वडीलधाऱ्यांशी वादविवाद नको. आज प्रवासाचे योग आखाल. प्रवासामुळे आज फायदा होईल. नोकरीच्या ठिकाणी वादविवाद नको. आज जोडीदाराशी साथ अतिशय चांगली लाभेल. आज दिवस आनंदात घालवाल. पुढील राशी आपण थोड्याच वेळात बघूया, पण त्याआधी छोटीशी विश्रांती. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता. म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण वळूया तूळ राशीकडे. तूळ राशीचा शुभ रंग आहे पांढरा. तूळ रास वायू तत्वाची रास आहे, पुरुष रास आहे आणि ती चर रास आहे. तूळ राशीचा राशीस्वामी शुक्र आहे. त्याचं तूळ राशीचं दैवत आहे महालक्ष्मी आणि सरस्वती. आज त्यांच्यासाठी साधारणच दिवस आहे. त्यांना जर गुंतवणूक करायची असेल तर सल्ला मसलत करूनच त्यांनी आज गुंतवणूक करावी. उधारी आज घेऊ पण नये आणि देऊ पण नये. प्रवास करत असाल तर मौल्यवान वस्तू जरूर सांभाळा. प्रवासामध्ये आज दगदग होईल. ज्या व्यक्ती परदेशासाठी प्रयत्न करत असतील तर त्या कामांना आज विलंब होईल. आठवी रास वृश्चिक रास. शुभ रंग आहे तांबडा. ही रास जलतत्वाची आहे, स्थिर रास आहे आणि स्त्रीलिंगी रास आहे. या राशीचा स्वामी मंगळ आहे. या राशीचं दैवत गणपती आणि सरस्वती आहे. आजचा या राशीसाठी दिवस अतिशय चांगला आहे. कुटुंबासाठी गुंतवणूक करणार असाल तर आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबासाठी वेळ आणि पैसा आज खर्च करावा लागेल. जुनी येणी रखडतील. कोर्टकचेऱ्यात जर कामं चालली असतील तर त्या कामासाठी विलंब होईल. आज त्यांना प्रवासाचे योग आहेत. राशीचक्रातील नववी रास धनुरास. धनुराशीचा शुभ रंग आहे फिकट निळा. ही अग्नितत्वाची रास आहे, द्विस्वभावी रास आहे. धनुराशीचा राशीस्वामी गुरु आहे. धनुराशीचं दैवत दत्त महाराज आहे. आज यांच्यासाठी दिवस चांगला आहे. जोडीदाराशी आज वादविवाद नको. प्रवासाचे आज यांना योग आहेत. सार्वजनिक कार्यात यश आणि त्यांची प्रतिष्ठा पण वाढेल. गुंतवणूकदारांस आज चांगला दिवस आहे, परंतु आज तब्येतीची कुरकूर राहील. आज तब्येतीला जपा. दहावी रास मकर रास. आज मकर राशीसाठी शुभ रंग आहे निळा. ही चर रास आहे, पृथ्वी तत्वाची रास आहे आणि स्त्री रास आहे. या राशीचा स्वामी आहे शनी. मकर राशीचं दैवत मारुती आणि शनी आहे. आज यांच्यासाठी दिवस साधारणच राहील. कामानिमित्त जर हे लोक आज प्रवास करणार असतील तर त्यात यश होईल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची साथ लाभेल. आज कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा पण वाढेल. मुलांसाठी जर गुंतवणूक करणार असाल तर आजचा दिवस उत्तम आहे. आज पैशाची आवक पण वाढेल. कुंभरास. कुंभराशीचा शुभ रंग आहे पांढरा. ही स्थिर रास आहे, वायुतत्वाची रास, पुरुष रास आणि त्याचा राशीस्वामी आहे शनी. कुंभराशीचं दैवत आहे शनी आणि काळभैरवी. आजचा दिवस त्यांच्यासाठी उत्तम आहे. आज धार्मिक स्थळी प्रवास घडेल. जिथे नोकरी करत असेल तिथे त्यांना प्रतिष्ठा वाढेल आणि बढती मिळायची पूर्ण संभावना आहे. आज पैशाची आवक पण वाढेल. पण आज गुंतवणूक करणार असाल तर योग्य सल्ला घेऊनच गुंतवणूक करा.
राशीचक्रातली शेवटची रास मीन रास. मीन राशीसाठी शुभ रंग आहे पिवळा. ही जलतत्वाची रास आहे, द्विस्वभावी आहे आणि स्त्री रास आहे. मीन राशीचं दैवत दत्त महाराज आहे. आज त्यांच्यासाठी शुभ दिवस आहे. कामकाजाच्या ठिकाणी बढती मिळवण्याचे योग आहेत. गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. समाजात आज प्रतिष्ठा वाढेल. समाजापासून आज मीन राशीच्या लोकांना फायदा आहे. विद्यार्थी जर असेल तर त्यांच्यासाठी आज उत्तम दिवस आहे. परंतु कोर्ट कचेऱ्यात जर कामे अडकली असतील तर ती पुन्हा लांबणीवर जातील. हे झालं 12 राशींचं आजचं भविष्य. आज आपण इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. शुभम भवतु.